हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे सिमला मिरचीचं भरीत। या भरीतसाठी मी 1/2 किलो सिमला मिरची घेतलेली आहेत आणि ती जी मिरची आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आज आपण करतोय सिमला मिरचीचं भरीत आणि नावामध्येच भरीत हा शब्द आहे, त्यामुळे आपल्या त्या सिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला लागेल। म्हणून ह्या ज्या रेसिपीसाठी आपण जो मसाला किंवा जी पेस्ट तयार करतो त्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असलं पाहिजे, कारण की जी सिमला मिरची आहे त्याच्यामध्ये ती पेस्ट किंवा जो मसाला आहे तो आपण पूर्ण भरणार आहोत। आणि म्हणून हा जो मसाला आपण तयार करू तेव्हा तो जास्त प्रमाणात तयार करा। म्हणूनच मी इथे घेते 1 वाटी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची। इथे तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार इथे मिरचीचं प्रमाण वाढवा, कारण माझ्या घरामध्ये जास्त तिखट खाल्लं जात नाही, त्यामुळे मी 1 किंवा 2 मिरचीचा वापर करते। मग अशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला वाटण त्या सिमला मिरचीमध्ये भरायचं आहे, त्यामुळे आपल्याला खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं। मी इथे 1/2 किलो सिमला मिरची घेतली आणि त्याचसाठी मी ही अर्धा जो नारळाची वाटी असते त्याचं हे सगळं मी खोबरं इथे घेतलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हे जे वाटण आहे ते मिक्सरमधून वाटून घ्या। हे वाटण आपलं तयार आहे। इथे तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता, मीठ तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर ह्यामध्ये तुम्ही आता ऍड करू शकता। त्या स्वच्छ धुतलेल्या ज्या सिमला मिरची आहेत त्या चाकूच्या सहाय्याने त्याचे 2 भाग करून घ्या आणि थोड्याफार त्यामध्ये बिया असतील त्याही काढून घ्या। या सगळ्या सिमला मिरची मी चांगल्या कट केलेल्या आहे, पाहू शकता तुम्ही। आता जो आपण मसाला तयार केलेला आहे तो चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने त्या सिमला मिरचीमध्ये भरून घ्या। इथे मी आता मसालाही भरून घेतलेला आहे। फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल घ्या। तेल गरम झाल्यानंतर जे सिमला मिरची आपण भरून घेतलेले आहे ते त्या पॅनमध्ये ठेवून द्या। वरून थोडंसं तेल सोडा आणि झाकण लावून आरामात आणि स्लो गॅसवर ह्या ज्या सिमला मिरची आहेत फ्राय होऊ द्या। ह्या ज्या मिरच्या आहेत त्या एका साईडने आपल्या फ्राय झालेल्या असतील आणि म्हणूनच ते दुसऱ्या साईडने आपल्याला फ्राय करायचं आहे, तर त्यासाठी पलटीच्या सहाय्याने त्याला पलटी करून घ्या। इथे लक्षात असू द्या, आपण जो मसाला तयार करतो तर त्याच्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, तर ही जी पेस्ट आहे थोडं घट्ट असू द्या, जेणेकरून ह्या ज्या मिरच्या आहेत आपल्या दोन्हीकडून फ्राय करता येईल। तसंच एखाद्या वेळी समजा आपली पेस्ट पातळ झाली असेल आणि आपल्याला पलटी करणे शक्य नसेल तर काही हरकत नाही, एका साईडनेच ह्या सिमला मिरची शिजवून घेतल्या तरी चालतील। अशा प्रकारे आरामात फ्राय करून घेतलेल्या ह्या सिमला मिरचीचं भरीत आपलं तयार आहे। ह्या सिमला मिरच्या भात किंवा चपाती भाकरी बरोबर कशाबरोबरही छान लागते। कोणत्याही भाजी ह्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, परंतु ह्याच भाज्या आपल्या आरोग्य धोक्यात आणू शकतात जर का ह्या भाज्या आपण व्यवस्थित आणि स्वच्छ धुतल्या नाही तर। त्यामुळे कोणत्याही भाज्या बनवताना व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि नेक्स्ट येणाऱ्या माझ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा।